नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट असा पराठा बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा शंभर ग्रॅम पनीर घेतलेला आहे आणि पनीर काय केलेलं आहे असं मी खिसून घेतलेलं आहे जर तुम्हाला पनीर कसं बनवायचे ह्याची रेसिपी पाहिजे असेल तर त्याची रेसिपी पण मी अपलोड केलेली आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे एक छोट्या आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये फक्त मी पानं पानं अशी मेथीची घेतलेली आहे ती मेथी बघा धुवून कापून घेतलेली आहे ह्याच्यामध्ये एक मुठभर कांद्याची पात हे मुठभर आहे आणि हे मुठभर आहे वाडगं घेतलेलं आहे वडग्यामध्ये आपण हे सगळं साहित्य टाकून घेऊया टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायची थोडीशी मिरची पावडर कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे ह्याच्यामध्ये बघा एक चमचा घेतलेला आहे ह्याच्यामध्ये तीन साहित्य ह्याच्यामध्ये घेतले धने जिरे आणि ओवा असे दरदरे कुटून घेतलेले आहेत एकदम बारीक कुटायचे नाही जर तुमच्याकडे नुसते पावडर फॉर्ममध्ये असेल तर टाकलं तर चालेल आणि मग तुम्ही ववा हातावर चोळवून टाका एक चमचा घेतलेला आहे सफेद तीळ ह्याच्यामध्ये बघा अर्धा इंच आलं तीन पाकळ्या लसणाच्या आणि एकच फक्त हिरवी मिरच्या तुमच्या तिखटाप्रमाणे टाका आणि एक चमचा बरं आहे त्यात टाकायचे चवीप्रमाणे मीठ थोडीशी टाकायची आहेत हळद त्यात टाकायचे थोडीशी आपल्याला हिंग पावडर आता ह्याच्यात काय करणार आहे माहिती आहे का जेवढं लागल ना तशाच पद्धतीमध्ये मी गव्हाचं पीठ टाकणार आहे तुम्ही जर गव्हाचं पीठ जर तुम्हाला टाकायचं नसलं ना तर चण्याचं डाळीचं पीठ थोडंसं बाजरीचं पीठ थोडंसं असं टाकायचं आता ह्यात किती बसेल तेवढंच आपल्याला पीठ टाकायचं बरं का जास्त टाकायचं नाही आणि पाण्याचा वापर करायचं नाही आहे तर मी अर्धी वाटी टाकलेलं आहे आता हे मी मिक्स करून घेते ह्याच्यामध्ये बघा मी थोडंसुद्धा पाण्याचा वापर केला नाही हातान ना असं दाबून दाबून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकणार आहे जर तुमच्याकडे आपलं थालपिटाचे भाजणीचं पीठ असेल किंवा धपाट्याचं पीठ असेल तर ते जरी तुम्ही ह्याच्यामध्ये वापरलं तरी पण चालू शकता हे मळून घ्यायचं आणि टाकताना पण थोडं थोडंसंच पाणी टाकायचे जास्त पाणी ह्याला काही लागत नाही बघा मळून घेतलेलं आहे जेवढं आपण पाणी टाकलं होतं एकदम थोडंसं त्यातच मी मळवून घेतलेलं आहे तर बघा अशा पद्धतीत होतं आता तुम्हाला ह्यात अजून कोणत्या भाज्या टाकायच्या असतं तर टाकू शकतं जर पाहिजे तर थोडंसं गाजर बारीक खिसून घ्यायचा कोबी पत्ता कोबी सुद्धा बारीक एकदम असं कापून जरी टाकला तर चालेल खिसून टाकला तर मग पाण्याचा वापर करायची गरज असं नाहीये की ह्यात मळलं जाईल मग तसंच तर आता हे आपण बनवायला घेऊया बनवायला घेऊया तर बघा एवढा गोळा घेतलेला आहे आणि थोडंसं पीठ घ्यायचं खाली नाही घेतलं तरी तेल घेतलं तरी चालेल आता तुम्हाला सांगते जर तुम्ही असं थापून जरी केलं तरी पण आहे किंवा असं लाटून जरी केलं तरी पण चालते पातळ लाटायचं बघा असं पातळ एकदम जरी करून घेतलं तर चालतील किंवा छोटे छोटे टिपिनसाठी केले तर चालतील आता तुम्हाला मी अजून एक गोष्ट क्लिअर करते हे जे आपण साहित्य टाकलं की नाही की गव्हाचं पीठ सोडून मग तुम्ही जर गव्हाच्या पिठामध्ये भरून जरी तसं केलं तरी पण चालू शकते पण तुम्हाला खूप रेसिपी वेगळ्या पद्धतीने दाखवले आणि ह्यात पण मी तुम्हाला सांगितले तुम्ही गव्हाच्या पिठामध्ये ते भरून जरी लाटून पराठा केला तर चालेल मी आता तुम्हाला अशा पद्धतीने दाखवले आता बघा तवा गरम झालेला आहे त्यात आपण असं टाकून घेऊया गॅस आहे मिडियम आणि मिडियम गॅसवर आपल्याला ह्याला भाजून घ्यायचे पलटी करून घेऊया गॅस मिडियमच आहे बरं का मोठ्या बर्नलचा असल्यामुळे मी सांगते मिडियम आहे बारीक आहे आता आपण तेल लावून घेऊया तुम्ही तेल लावलं चालते बघा तूप लावलं तरी चालते जर आवडीनं जर घालाय असले तर बटरसुद्धा थोडंसं लावून जरी भाजलं तर चालते काय होतं मुलांना त्या थंडीच्या दिवसात ना असे पराठे वगैरे काय काय मिती बिती घालून द्यायचे वेगळे वेगळे ते बिळ टाकून काल तर मी तिळाचा शिरा पण मी अपलोड केलेला आहे तुम्ही एकदा जरूर करून बघा आता खालची साईड आपण चांगली भाजून घेऊया पलटी करून घेऊया बघा मस्त असं भाजलं गेलेला तर ह्या साईडून आपण तेल लावून घेऊया एकदम खरपूस भाजून घ्यायचे आता तुम्ही सांगाल कडक होईल का पण बिलकुल नाही तुम्हाला हे संध्याकाळपर्यंत असे जे असे सॉफ्टचे सॉफ्ट राहतील तुम्ही कुठं प्रवासाला वगैरे सुद्धा नेऊ शकता दिवसभर खाण्यासाठी एकदम उत्तम आहेत आता आपण खालची साईड पण चांगली अशी भाजून घ्यायची भाजून म्हणजे बघा असे थोडेसे दाबून जर भाजले ना तर एकदम खरपूस भाजला जातो सगळ्या साठून एकसारखा बघा मस्त सगळ्या साईटून भाजला गेलेला ह्या साईटून पण बघा आणि ह्या साईटून पण बघा अशा पद्धतीने बाकीचे मी सगळे बनवून घेते रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा